नमस्कार सर्व शेतकऱ्यांचे पुन्हा एकदा थोडक्यात पण महत्त्वाच्या सिरीजमध्ये मी पण स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आजचा आपला विषय आहे ऊस पिकाच्या नत्राच्या गरजेपैकी जवळपास 70% नत्र आपण नैसर्गिकरित्या कसा पुरवू शकतो. म्हणजे थोडक्यात, रासायनिक खतांचा वापर न करता देखील आपण नत्राचा पुरवठा ऊस पिकाला कसा करू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, याचं उत्तर आहे ॲसेटोबॅक्टर जीवाणूचा वापर. आता ॲसेटोबॅक्टर हा जीवाणू ऊस पिकाच्या मुळांच्या आत, खोडातील रसवाहिन्यांच्या आत, तसेच पानांच्या आत राहून ऊसासाठी किंवा त्या पिकासाठी नत्र स्थिरीकरणाचं काम करत असतो. तर याचा वापर आपण ऊस, केळी, रताळे, कॉफी, चहा या पिकांमध्ये करू शकतो. आणि याची एक विशेषता अशी आहे का तो 3 ते 3.5 च्या पीएचमध्येही काम करू शकतो किंवा तो पीएच कमी करण्याचं देखील काम करू शकतो. आता ॲझोटोबॅक्टरचं जे आपण बघितलं होतं, ॲझोटोबॅक्टर जेवढा ऑक्सिजन जास्त तेवढा तो नत्राचं फिक्सेशन करण्याचं काम चांगलं करतो. तसं या ॲसेटोबॅक्टरमध्ये त्याला जेवढी साखर किंवा जेवढं त्याला सुक्रोज जिथे जास्त उपलब्ध होईल तिथे तो नत्र स्थिरीकरणाचे काम हे चांगलं करत असतो किंवा नत्राला अमोनिकल स्वरूपात उपलब्ध करून देत असतो. तसेच ऊस पिकातील जे काही रोग आहेत महत्त्वाचे, त्यातला रेड रॉट झाला किंवा झांतो झाला किंवा फ्युजरम झालं, यांनासुद्धा थांबवण्याचं काम किंवा यांनासुद्धा आळ टाकण्याचं काम हा ॲसेटोबॅक्टर करू शकतो. तर मायक्रोबॅक्सचं एस म्हणून उत्पादन आहे, याचा वापर देखील आपण ॲसेटोबॅक्टरसाठी करू शकतो. आता एस आपण एकरी 500 मिली वापर केला की एस आपण फवारणीतनं किंवा खालूनसुद्धा देऊ शकतो. आता याचा वापर केल्यानंतर तो पहिल्या मुळांच्या वरील थरामध्ये वाढतो, त्याच्यानंतर अति जे सूक्ष्म मुळं वाढायला सुरू होते तर त्यांच्यामधूनसुद्धा तो शिरूंमध्ये नत्र स्थिरीकरणाचं काम चालू करतो. तसेच पिकांच्या रसवाहिन्यात जिथे सुक्रोज जास्त असते तिथे तो पूर्णपणे नत्राच्या स्थिरीकरणासाठी वेगाने आपल्याला दिसून येतो. तसेच आपण बेनेच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा याचा वापर एकरी 500 मिली करू शकतो. धन्यवाद.